मलाच सांगतात नवरा बी लक्ष देत नाही, जरा म्हणून बघायला नको कामाकडे. किती वाढलंय आता हे गवत बिवत, हे कोणी काढायचं? मीच करते सगळं, मीच करते. काय नको ह्याच्यासाठी करून आणली मला. वैताग झालाय तरी एवढं काम आहे, अजून किती काढायचंय मला. वळ वळ उंडारायला गेलाय काय माहिती गाव. बघते चाल्यावर काम नको करायला. काय मला सांगितलं सगळं करायला. कुणी मदतीला बी दिसे ना बाई. जरा अभ्यासाकडे लक्ष दे. येतो की निस्ता पुरी पुरीच करत असतो तू. काही पण का एवढा एवढाच ही खिंडूक पोरींच्या माग पडतय, सायकलीवरून पडतय. चल पाट्या पाट्या. अभिजित भाऊजी बोलवते आता कामाला. इकडे या की तिकडूनच काय बघताय? आलो आलो. ऐ जा पुढ. आलो मागून मी आले. आता यांच्याकडून कामच करून घेते सगळं. का वहिनी लय जोरात आवाज दिला? आहो हे काढून द्या ना मला. यासाठी बोलवलं. हा लय दमले मी. बघा ना किती काढलंय मी. द्या पटापट काढून. मला वाटलं काही चांगलं कामाला बोलवलं असेल. द्या की भाऊजी काढून. बघा बरं तुमचं स्पीड किती आहे. स्पीड म्हणजे काय? जीव घ्या काय. काढा काढा. बरं झालं भाऊजी तुम्ही आले. कुणीच दिसत नव्हतं. मी पण लय वैतागले होते एवढा वेळ काढून काढून. तुम्ही वैतागल्या पण मी पण वैतागलो ना. आता तुम्ही लावले कामाला मला. द्या की भाऊजी काढून. असं काय करता वहिनी? पण काही माना बर का. तुमचं जेवायला लई तरास हो. काय सांगायचं आता मला ना बघूच वाटत नाही. असं बघितलं तरी डोळ्यात पाणी आल्यासारखं होत. जाऊ दे भाऊजी आता कशाला रडायला लावता. एवढं कोमल हृदयाची वहिनी नवऱ्याला अजिबात किंमत नाही. अजिबात नाही. जाऊ दे आता काय करायचं. एक तर आमचे लग्न व्हाय ना. आम्ही बिना लग्नाचेच. अयो तुम्ही किती पटापट काढताय बघा. तुम्हाला नाही कळणार. अजून लय काढायचं आपल्याला भाऊजी. काय अख्खा वावर काढून घ्या का आता? माय गुरु किती माहिती तुम्हाला. एवढं काय पुरायचं. बरं झालं भाऊजी तुम्ही आले मदतीला बर का. मायच्यानी तर काय झालंच नसतंय. अयो भाऊजी मी लय तुम्हाला त्रास दिला का हो? नाही तरासाच काय आता. वहिनी म्हणजे माझं कर्तव्यच तुमची मदत करणं. बरं झालं बर का पण तुम्ही आले. हे सगळं एकत्र करून घेते. करा करा. अयो मला ते बी उचला ना. भाऊजी लग्नाचा काही विचार आहे का? नाही यंदा ज्या पोरी मला पसंत करतात त्या मला आवडत नाही. अयो आणि ज्यांना मी पसंत करतो त्या मला रिजेक्ट करतात. जाऊ द्या जाऊ द्या होईल. वेळ आला की सगळं होत आहे भाऊजी. काय पोरींची चॉईस आहे काय माहित भाऊजी. बास आहो बास लय झालं. होय हा बास बास. आता हे सगळं बांधून घ्यायचे. आहो बास ना एवढा पत्ता तर कम्प्लीट करू द्या. हा धर. हा आता हे बांधायचंय बरं का भाऊजी आपल्याला. दाव कुठे शेदारा येळा थोडं बस मला दम लागलाय जरा. पण मग बांधून देत ना मला उशीर झाला तर. हा अयो आता काम कमी करत जा. अ भाऊजी अजून गुरांना टाकायचंय, घरची काम बाकी आहे. नवरा गेला कुठं? ते गेलं कुठं उंडर राहिला काय माहिती. मला एक कळत नाही तुमच्या नवऱ्याला ना तुमची किंमतच नाही हो. काय सांगायचं भाऊजी आता जाऊ द्या. एखादा म्हणतो मी शेतात जातो, मी कापतो, मी सगळं करतो पण काहीच करत नाही. काय सांगायचं भाऊजी आता. सांगायचं तरी कोणाला सांगायचं. मी आहे ना वहिनी. तुम्ही तुम्ही काय करायचे आता? अहो तुमच्या ह्या नाजूक नाजूक हातांना असलं काम मला अजिबात आवडत नाही. तुम्ही असं घरात बसून मस्त महाराणी सारखं राहिलं पाहिजे. अहो तुम्हाला माहितीये का तुमची सारखी जर बायको मला भेटली असती ना मी तिला काय माझ्या मिठीतच ठेवली असती. अहो भाऊजी नशीब लागतो, नशीब लागतो तुमच्यासारखा नवरा मिळायला. आणि आमचं पण नशीब लागतं तुमच्यासारखी बायको भेटायला. अहो आमचं कसलं नशीब. आमचं नशीब पार वाटूळ झालं त्या नशिबाचं. आम्हाला दिलं बघून घरच्यांनी ते असं गाव उंडर येत. जाऊ द्या तुम्ही बसा नीट खाली बसा. टेन्शन न घेऊ मी असल्यावर.
काय सांगायचं भाऊजी असं मी असलं ना सगळं विसरून जायचं एकदम मधी टेन्शन घ्यायचं नाही अजून आता तुमचं तर चांगलं करा काहीतरी चांगलं करायचंय पण तुमच्यासारखे नगेना भेटत नाही हो असं मस्त ना बोलून हातात हात धरून गप्पा मारणारी पाहिजे भाऊजी तुम्ही लई चाटळवाणी बोलायला लागले बरं का पण चाटळवाणी मी हां अहो मी चाटळ नाहीये या गावातला सगळ्यात प्रेमळ मुलगा आहे मी तुम्हाला माहिती आहे का काय सांगायचं भाऊजी म्हणून तर तुम्हाला बोलवलं ना मी इथं अरे वा कडवळ कापस द्यायला तुम्हाला शिवाय काही सुचतच नाही काय भाऊजी तुमचं वागणं बिगणं लय भारी मला काय वाटतं माहितीये का असं यावा तुमच्याशी रोज प्रेमाच्या गप्पा माराव म्हणजे प्रेमाच्या म्हणजे कशा शांत मनाने गप्पा माराव पण तुम्हाला तर काय माझ्यासाठी टाइमच नसतो तुमच्यासाठी काय मला माझ्यासाठीच टायमिंग नसतो भाऊजी तुम्हाला माहिती ना आता घरचं पण जाऊ द्या आपण भेटत जाऊ की इथं शेतात आमच्या विषयी जरा थोडा विचार करत जाऊ आमच्या मनामध्ये कधी कधी फुलं काय म्हणतात त्याला फुलतात त्याचा विचार कोणी करतच नाही बोल शिक तरी आमच्या विषयी काही आहे का नाही म्हणजे म्हणजे भावना प्रेमाच्या भावना काही आहेत का आहेत की भाऊजी सांगा ना मग काय सांगायचं राहिलंय आता हे आहे ते बरं होय नाही ते सगळं सोडा तुम्हाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही का अहो आता काय माहिती का लग्न नसताना झालं तर तुमच्यासारखं तुमच्याशीच लग्न केलं असतं भाऊजी अयो माझ्याशी हा मग करायचं होतं ना अहो निदान तुम्हाला शेतीतली अक्कल तरी अक्कल नाही सगळीच अक्कल आहे मला प्रेम कसं करायचं समोरच्याला कसं जवळ घ्यायचं पण तुम्ही तसं बोलल्यावरतीच कळ ना मला हा नेहमी तुम्ही नुसता कुजबूज कुजबूज केल्यावरती मला कळणार कसं माझ्या ह्या झोपलेल्या भावना जागणार कशा हा तुम्हाला वाटलं पाहिजे बाबा समोरून एखादा बोलतोय त्याला रिस्पॉन्स द्यावा त्याला जवळ घ्यावा मिठीत घेऊन त्याला पप्पी द्यावा काय बोलताय म्हणजे मी संदर्भात सांगतोय तुम्हाला तुम्हाला कळत कसं नाही एक तर तुमच्या नवरा तुमच्या जवळ येत नाही आणि तुम्ही त्याच्या जवळ जात नाही माझ्या तरी जवळ आहे हा भाऊजी तुम्ही लेबी काय बी बोलायला लागली बरं का आता हो म्हणजे गप्पा मारायला माझ्या जवळ आहे गप्पा हा मग आले ना बोलवलं की तुम्हाला तुम्ही बसा म्हणले बसले की नाही मी याच्याशिवाय ना तुम्हाला काही सुचतच नाही हो तुम्हाला आवड निवड काय आहे का नाही हा एखादा माणूस आवडल्यावर त्याच्याशी कसं बोलाव काय बोलाव तुम्हाला अजिबात कळत नाही का होय हा बर कसं बोलू शकवा की भाऊजी अयो तुम्ही तर लगेच रोमॅन्टिक मूड मध्ये घुसतात मग रोमॅन्टिक नाही बोलायचं मग कशाला बसवलं मला इथं भाऊजी आता बघा ना ऊन बिले झाले एक काम करता का मला देता काही पटकन बांधून मी जाते तरी घरी तुम्हाला ना नुसतं कामच करून घ्यायचं असत बर का आता काय भाऊजी द्या जाऊ द्या एवढं बांधून द्या आणि परत कधी बोलवलं आवाज दिला तर येत जबर का असेल भाऊजी लय जड झालंय बर का हा जा आता सासू खुश होईल एवढं मी आणलं करून म्हणून